ಕಾಚಲ್ ಕಾ ನೋ ಕೈ ಶಾಂಪನ್ ಊರ್ ಲಗೆ ಲಗೆ ಆಸಾ ಲಾಗಲಾ सो हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज कसे तुम्ही? आय होप सगळे गाईज तुम्ही ठीक असणार. तर गाईज आज आपण चाललो केस कापायला. जाम केस वाढलो बघा, तुम्ही कसं तरी वेगळंच वाटतात ते. तर बघू आता आज जाऊ मस्त आपण केस कापायला मोपाड्यात. द मेन्स केवमध्ये आपला रम्या दादा आहे, तो भारी केस कापतो. गेले 4-5 वर्ष आलं मी तिथूनच केस कापतोय. अच्छा, तर आज बोललो तुम्हाला थोडं दाखवतो ते कसं केस वगैरे तो कापतो. मस्त सेट बीट करून देतो तो, मस्त वॅक्स लावतो इकडून तिकडून, मस्त गारबीर वाटतो. जरा नंतर हेअर ड्रायर मारतो, केस उबट होतो, शेड बीट करतो भारी. तर काय चला आता आपली बेब्स काढू आणि लगेच आपण जाऊ केस कापायला. स्वागत आणि मी हे दोघंच जण चाललो तर या चला काय निघू. चला तुझी भारी आहे चालवायची. आपली बेब आज किती दिवसातून चालवतो ना जाऊ. तर चला काय आता निघूया. बरं आहे, माका माका विका पेरतो बघ बायला किती चक्रीवाला असेल. शाबास बेटा, बहुत बढ़िया. राजू आहे आपला. हो चला. माणस बाई भेटला. नमस्कार साहेब, केस कापला. अरे केस कापला तो भाषेवर शेर भेटलाय. कुठे फिरताय? चाललंय हा ब्लॉग आहे आपला. माणस बाई भेटला. माणस बाई एकटा फिरताय का लवरला घेऊन फिरताय? रे नाही रे, लवर घेऊन आपली माणस बाई भेटला. आता बघू सिबिल आहे तोट कॉलेजची पोरा जागत आला त्याला गाडी. बघू तिथे जाऊ सीबी रोड ला भेटतो. काही जरा मित्र आहेत, रुचिर वगैरे आहेत, त्यांना झाडा भेटतो. रुचिर भाई येतात. थोडा थांबलो पोरांशी बोललो झाडा सीबी रोड वर. मी आता लगेच निघलो. आपण केस कापायला चाललो, तो मेन काम आहे, तो काम करायचं आपल्याला. तर लगेच निघलो. आता चाललं काय तुम्हाला तिथे भेटतो झाला. काय दिसतोय? पोचतो जस्ट. फोनच नाही पण दिसत. कुठे कुठे रे तो? मी नाही बताऊंगा. मला की वाटत काहीच तो इथे ना. त्याला आता फोन बिन करावं लागेल. बघू आता कसा काय. त्याला तर कॉल लावतो, बघतो तो लवकर येत आहे का नाही. तो टाइमच लावल दरवेळी सारखा. बघू आता. 1 hour later फायनली एक तासानंतर भाई आताशी आलाय. पण नशीब बाबा आज सोडलेली काय येतील म्हणून. पण गजब बेजती आहे. नशीब आला बाबा आला. नाही वाईट नाही आला, पण एक तास खंडलो. अरे उसको ला बोला त्या भैयानी. आता हे काय सुरुवात करू. आता बघा आपला रंगे भाई ना, आपला रोहन भाई आहे येत पुढे. आपला रोहन भाई आहे मस्त. आता केस कापला आपला हिरो का डायरेक्ट हिरो. ओके ना? नाही. बघा तर सीन बघा.
ते काय आता मस्त की केस कापून झाले आहेत बघा रोम भाईने आपल्याला हिरो केला मस्त की आता मस्त आता डिटेन करतो जरा चिकलं होते टॅनिंग आहे ना ती जाते डिटेन केलं आता बघूया आता डिटेन करतो एवढा लावून झालाय मस्त आहे की गाणं वाटतं मस्त आहे की टॅन वगैरे स्वागत बसला इथं सावेती केस कापून झालो लगेच सावेती केस कापून झालो लगेच तो वॉश करायचा मस्त थोडासा सबस्क्राईब ब्यूब लागल्यानंतर तो पण लगेच वॉश करता येईल आणि मग नंतर झाला आपला काम एवढा डिट्यांचा नंतर आपण जाऊ घरी बाई आता स्वागत शेटला मस्त की हिरो गर आला असत्यावर नंबर आला ना आता आपण आता जरा आता भूत दिसत चालले चालले मस्त होती शर्मा काय मस्त आता केस वगैरे कापून झाल्या डिटेन झाला तर आपल्या रॉनी वाहिनी मस्त आहे की हिरो गेला आहे धन्यवाद आहे जाम टाइम झालो पण काय नुसतं मम्मीचं फोन येते आता लवकर आहेत लवकर आता जाऊ आपला मस्त चला दादा मस्त आहे की जाऊ घरी मस्त आहे मम्मीला बघू मम्मीची रिॲक्शन घेऊ थोडी कशी वाटते केस त्याप्रमाणे नाहीच बोलल नाहीच आवडली काय केस कापलीत ना अशी बोलत पण मस्त आला हिरो झालाय नुसतं वरे हसताय चंपू आहे पण पोरी किती पटले सांग चला थोडा नाश्ता करतो जास्त टाइम झालेलो भूक लागलं ना आपले जुना मित्र भेटलाय नयन टकले ओ टकले कसं आहे थोडा नाश्ता करतो काहीच आणि मग भेटतो तुम्हाला स्वागत आहे तर इन्सर्ट होत नाही आता ये फस गया सी एम जाम पोरी पटो तो बोलतो नयन खरी गोष्ट आहे मग नक्की का शंभर टक्का चांगली गोष्ट आहे काचल का नको शांपान करू लगे लगे असा लागला अजून एक एक प्लेट आले म्हणजे एक एक प्लेट म्हणजे एकच हे एकच भेटलो का आता मस्त काम कर काटा बेस्ट काका नीट का A few inches later ते काय आता मस्त पेट पूजा झाले आता जातो घरी तो नयन जरा तो बोलला ना आता नयन टकले तो जरा जुना मित्र आहे शाळेतला त्यानेच पैसे भरला आम्ही नको नको बोललो तरी बिचाराने भरलं मित्र व्हायचं तर असं व्हायचं भारी माणूस की आहे त्याला तर काय आता चला निघूया आपण घरी जायला मम्मीचं तीनचार फोन झालं आता घरी जाऊन नक्की शिवा भेटणार आहेत तर बघू दुसरं आहे काचा प्लॅन तर नाही पण बघू चला तर काय आता मस्त जरा लॉलीपॉप खातो पैसे आहेत ते जरा जाऊ दे उद्या करत काय ना वालणार चल लॉलीपॉपला आहे इधर काटाय कार बरोबर रे वा क्या सीन है शाहिला आला ना लगे काची सुरुवात का देखा
ते गाय आता मस्त आहे की झालं लॉलीपॉप खाल्लं तीन आणलेलं की आता आमची भांडण एक कोण खाईल एक खाल्ला मी एक खाल्ला त्यानी तिसरा खाईल कोण भांडणी तर नाही भांडणा म्हणजे खाल्ला अर्धा अर्धा करून खाल्ला मग जाऊ द्या आता चला जाऊया घरी मस्त आहे की आता मम्मी ब्लॉग बघून बोलेल का मी पोऱ्याला विचारते जेवत का नाही काय करत का नाही काहीत का नाही पोऱ्या तो ब्लॉग बघून आज मम्मीला समजेल पोरं बाहेर काय करताय दिलदार आहे आपल्या जाण्यानीच भारी आहे भाई चार देते आपल्या जाण्यास चार देते असली तर तीन आमच्याच भांडणार ठीक आहे चला जाऊया आता काहीच घरी युट्यूबर भेटता युट्यूबर पाहता साहिल माली फ्रॉम विकारवाडी आता साडेतीन ला गेलतो आता चालाय चाललो साडे जाणायचो भाजी असतो ना तरी पण रमेन होता रोहन होता अरे भाई कॉपर एक पडते सांगते तुला काढायच लागेल कॉपीराईट तुझा इन्कम चाललेलं आहे माझा कसा काय म्हणतो बोल काय खोजला तर मस्त की घरी सांगत चाय उसा आहे तर सांगत पण जाईल घरी पप्पा आहे शेत्यात आपल्या बनेनवर आता बघ आता तुम्हाला भेटतो काही जर फ्रेश होऊन कारण की आता जरा केस बीस आहेत ना तर सगळी टी शर्ट वगैरे लागले असतील ना तसे सगळं आता क्लीन बिन करून मस्त टोन बिन धुतो आंघोळ धुतो आणि मग तुम्हाला डायरेक्ट भेटतो तर हे गाईज मस्त की फ्रेश झालो आणि पहिले टी शर्ट झटकली कारण की ते जे जरा स्मॉल स्मॉल हेअर होते ते झटकले आणि मग नंतर टी शर्ट घातली तर गाईज माझी हेअरस्टाईल आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि हेअर कापताना जे सीन घेतलेत ते आवडले असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा ते सीन कसे वाटले कारण की स्वागत बाईने ते सीन काढायला जाम कष्ट घेतात इकडून तिकडून पळून मागून तर गाईज असे ब्लॉग बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशात नवीन नवीन ब्लॉगमध्ये आजसाठी बाय.